विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, या ठिकाणी आपण प्रकरण 12 व एकचल समीकरणे इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल अभ्यासतोय। या ठिकाणी सराव संच 12.1 मध्ये काही उदाहरण आपण सोडवतोय। एकचल समीकरणाचा अर्थ एक चलाचा वापर असणार समीकरण आणि त्या चलाचीच किंमत काढणं म्हणजे समीकरण सोडवणं। विविध प्रकारच्या क्रिया त्यावरती करायच्या, बेरजेची, वजाबाकीची, गुणाकाराची, भागाकाराची आवश्यकतेनुसार आणि नियमानुसार। प्रश्न दुसरा आपण सोडवतो त्यामधला नववा प्रश्न आहे, काय आहे पहा, x वजा 9 छेद x वजा 5 बरोबर 5 छेद 7। आता हे समीकरण सोडवायचं म्हणजे x ची किंमत काढायची, रीती प्रमाण काढायची, नियमात बसेल, तुमचं लॉजिक पायरीचं बरोबर आलं की उत्तर अजिबात चुकत नाही। छान, काय करायचं, तिरकस गुणाकाराशिवाय इतर दुसरा पर्याय असू शकत नाही। तिरकस गुणाकार म्हणजे कोणाचा, 7 ने x वजा 9 आणि 5 ने x वजा 5 राईट। 7 × 7 x वजा 9 = 0 आहे। ही दोन गुणोत्तर समान आहेत म्हणजे त्यांचे तिरकस गुणाकार सुद्धा समान असतात। असा अर्थ आहे a भागिले b बरोबर c भागिले d असेल तर a गुणिले b तिरकस गुणाकार, b गुणिले c या तिरकस गुणाकार बरोबर असतो। अशा अर्थाने या नियमात पुन्हा प्रथम विचार केलेला आहे। ओके ठीक आहे। त्यानंतर 5 × 7 x वजा 5 कंसातल्या बाहेरच्या पदांतल्या प्रत्येक पदाला गुणायचं। 7 ने x ला 7 x वजा 7 ने 9 ला छान 7 ने 63 5 ने x ना 5 x आणि 5 ने 5 ला ओके 5 ने 5 ला 25। पुढे काय पाहत करायचं, इकडे छान स्वरूप पद एकामध्ये घ्यायचे म्हणजे एक्स डाव्या घ्यायचं, डाव्या बाजूचा एक्स पहिल्यांदा मांडायचा 7 x आहे त्या स्वरूपात आणि उजवीकडला 5 x माग अधिक आहे तो 5 x वजा 5 x। पलीकडे छान लक्षात ठेवले सा, पलीकडे वजा 25 अगोदर आहे तो अगोदर मांडायचा आणि नंतर वजा 63 पलीकडे जाऊन डावीकडचा उजवीकडे गेला अधिक 63। 7 x मधून 5 x गेले 2 x बरोबर। शक्यतो असं बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह यावे म्हणून चिन्ह करायचं मागं सुटसुटीतपणा आला की जेणेकरून गुण कुठं कमी करता येतोय का असा विचार सुद्धा तपासण्याच्या मनात येणार नाही, इतकं छान मांडणी करायची। ओके 63 आणि वजा 25 आहे, 63 मधून वजा 25 मध्ये मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक आहे, लहान संख्येचे चिन्ह 25 आहे। अशा वेळेला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीला ओके मोठ्या संख्येचे घ्यायचं। 13 मधून 5 गेले 8 उरले, आचरले इथं 3 म्हणून 5 जात म्हणून 13 म्हणून 5 गेले आणि 6 म्हणून 2 नाही हाच्या एक आलेला 3 वजा करायचं अगदी बरोबर आहे 38। 6 म्हणून 3 गेले पुढे x बरोबर छान 2 × 2 आहे पदर जाऊन 38 ला भागिले ना ओके आणि कोणत्याही संख्येला 2 भागली की मोद आहे 19 कसं रे बे के बे उरलाय 18 म्हणजे काय ओके बिंदू 18 19 म्हणजे 38 ला 2 ने भागून 1 बरोबर 19। इतर y वजा 4 छेद 3 अधिक 3 y बरोबर 4 हे थांबव उदाहरण आहे। काय करायचं, ठीक आहे 3y का छेद 1 आहे, y वजा 4 का छेद 3 आहे म्हणजे डाव्या बाजूला अगोदर ते सोडवायचं ठीक आहे। छेद सारखा कसा करायचा, तिरकस गुणाकार y वजा 4 ला पुन्हा म्हणायचं 1 ला ओके y वजा 4 1 के y वजा 4 कसं राहणार आणि 3 गुणिले 3y हे अधिक चिन्ह आहे ना इथं छेद छेदांत गुणाकार 3 1 के 3 बरोबर 4 पहा y वजा 4 1 के y वजा 4 अधिक 3y गुणिले 3 काही एकदम गुणाकार मांडला तर चालतोय, नाही मांडला तर चालतोय कारण आता आपण पुढच्या वेळेला करणारच आहोत। y वजा 4 अधिक 3 × 9y बरोबर हे भागिले की नाही ना 4 कडे जाऊन काय होणार आहे गुणिले होणार आहे हा चालतंय 12 लिहिलं तर चालतंय एकदम 3 × 4 लिहिलं तर चालतंय सोपा आहे 12 मांडूया पाठीमागलं स्वरूप पद 9y अधिक 1y स्वरूप पद आहे 10y छान 10y बरोबर 12 पदिकडे आहे वजा 4 डावीकडला उजवीकडे गेला
आधी जा दहा वाई बरोबर बारा आणि जा सोला वाई बरोबर हाँ दहाला दहा हे वाईला गुणिले वाई की किंमत काढताना दहा नकोच आहे सोला कडे जाऊ भागिले उधार गुणिलेचा भागिले छान आम्ही संक्षिप्त जातोय वाई बरोबर दोन च्या पटा दहा पण आहे सोला पण आहे छान बॅटिंग पेपरची म्हणजे छान छान आठ छेद पाच ठीक आहे यो ही वायाची लाईची किंमत इथं कोण सांगेल हो चार हा छेद सगळ्यासाठी हा म्हणजे छेद सारखा करायचा तर प्रश्न नाही मग हो चालते की भागिले चार आहे ते पलीकडे एकवीस ला डायरेक्ट डायरेक्ट होऊन जाईल ठीक आहे म्हणून बी आधी कंस पण सोडवून टाकायचं बाहेर आधी काय म्हणल्यानंतर बाहेर गुणिले काही नाही एकच आहे त्यामुळं कंसातल्या पदात काय बदल होणार नाही बी अधिक बी अधिक एक अधिक बी अधिक दोन काय म्हणाला एकवीस गुणिले चार बी किती वेळा आहे डावीकडं तीन वेळा मग तीन बी छान बी अधिक बी अधिक तीन बी आणि दोन ने तीन बरोबर एकवीस गुणिले चार छान चौऱ्याऐंशी आठावर चार चार एक चार आणि चार दोन्ही आठ हा अधिक तीन पर्याय केले चौऱ्याऐंशी कडे काय झालं मग तीन बी बरोबर चौऱ्याऐंशी वजा तीन आपल्याला स्वरूप पद एकत्रित घ्यायची जेणेकरून चलाची किंमत काढण्यासाठी ज्यांचा ज्यांचा अडथळा आहे तो दूर करायचा परंतु नियमातन अधिक तीन पर्याय लावून वजा तीन एक चौऱ्याऐंशी म्हणून तीन दिले एक्क्याऐंशी तीन बी बरोबर एक्क्याऐंशी बी बरोबर छान एक्क्याऐंशी छेद तीन त्यामुळे बी बरोबर अरे वा छान सत्तावीस टक्के एक्क्याऐंशी बघा तीन दोन्ही सहा उरला दोन एकवीस आणि तीन सत्ते एकवीस बी बरोबर सत्तावीस अशा पद्धतीनं काळजीपूर्वक व्यवस्थित चलाच्या किमती काढायच्या चिन्हांची काळजी घ्या गुणिलेचं भागिले भागिलेचे गुणिले कधी करायचं अधिकचं वजा वजा अधिक कधी करायचं कंसातल्या बाहेरच्या पदानं आतल्या प्रत्येक पदाला गुंताना काळजी घ्यायची कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातली पदांची चिन्ह बदलतात वजा साधिक अधिकचं वजा या सगळ्या नियमांचा आढावा काळजीपूर्वक सोडवताना घ्या तुमचं उदाहरण चुकणार नाही चलाची किंमत अगदी बरोबर येणारच समजलं ओके